शनाशे एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. सध्या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज, खासदार उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित शोभायात्रेत मुलींनी एअरगनचं ट्रिगर दाबून केला आवाज. विहिरीवरील मातीची धडी कोसळून मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या मजुराचा गुदमरून मृत्यू. आणि पुण्यातील समस्त अधिवक्ता यांच्याकडून विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना पाठिंबा. आता बातम्या सविस्तराने. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पुण्याच्या कात्रज परिसरात होत असलेल्या शिवसृष्टीची पाहणी केली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिवसृष्टीचं काम सुरू आहे. सध्या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज असल्याची प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. शिवसृष्टीला सरकार मदत करत आहे, पण सर्वांनी या शिवसृष्टीला हातभार लावण्याची गरज आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करणं योग्य नाही. त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काम खूप मोठं आहे. जेम्स लेन प्रकरणात जेम्स लेनला शिक्षा झाली पाहिजे. राज्य सरकार बांधणार असलेल्या स्मारकाचं काम कुठपर्यंत आलंय माहिती नाही, पण शिवस्मारक झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे यांनी दिली आहे. तेवढं ह्या प्रतिष्ठांच्या वाटचाल झालेली आहे. ह्या प्रतिष्ठांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण आयुष्यात आयुष्य हे जाणता राजेच्या माध्यमातून केवळ या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचण्याचं काम केलंच, पण त्यापेक्षा जास्त म्हणजे परदेशात असणारे जे परदेशात देखील पोचण्याचं त्यांनी संपूर्ण मोठं असं काम केलेलं आहे. आज खऱ्या अर्थाने या संपूर्ण देशाला जर एकत्र जर काय ठेवू शकणार तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार. कालांतराने जसं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली, त्याच पद्धतीने स्पर्धा वाढली आणि झालं हे चांगली बाब आहे, पण त्याचबरोबर दुसरा भाग म्हणजे लोक अलीकडच्या काळात आपण जर पाहिलं तर फार व्यक्तिकेंद्रित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे स्वतः पलीकडं विचार करणारे फार थोडे लोक राहिले, आणि हे लक्षण काय एवढं चांगलं आहे असं मला वाटत नाही, किंबहुना धोकादायक आहे. यापूर्वीची पिढी जर आपण पाहिली आपल्या अगोदरच्या, तर त्यावेळेस समाजाला प्राधान्य देत होते आणि स्वतःला शेवट प्राधान्य द्यायचे. पिंपरी चिंचवड शहरात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित शोभायात्रेत मुलींनी एअरगनचा ट्रिगर दाबून आवाज केलाय, तसेच विना परवाना तलवार मिरवल्यात. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस शिपाई विकास दुधे यांनी फिर्याद दिली आहे, तर शरद इनामदार धनाजी शिंदे, नितीन वाट आणि इतर 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्व हिंदू परिषदेच्या वतीने रविवारी निगडी परिसरात विना परवाना शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शोभायात्रेत सहभागी असलेल्या मुलींच्या हातामध्ये एअरगन होत्या. या एअरगनचा ट्रिगर दाबून मोठा आवाज केला जात होता, तर काही मुलींच्या हातात तलवारी देखील होत्या. त्या तलवारीही बंदी असताना मिरवण्यात आल्यात. यामुळे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत. खलाटे वस्तीवर विहिरीचं बांधकाम चालू असताना विहिरीवरील मातीची धडी कोसळून त्या मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या मजुराचा गुदमरून मृत्यू झाला आहे.
निलेश संजय कुराडे असे या घटनेत मृत्यू झालेल्या मजुराचं नाव आहे. बहुळ येथे प्रमोद मेघराज आणि त्यांचे 5 कामगार जमीन कट नंबर 1081 मध्ये विहिरीच्या अंडाकृती रिंग टाकून बांधकाम करत होते. कामगार आतील बाजूस काम करत असताना विहिरीच्या वरील बाजूची मातीची धडी अचानक कोसळून निलेश संजय कुराडे हा विहिरीत पडला आणि कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला. त्यातच गुदमरून बेशुद्ध झाला. त्याला तात्काळ चाकण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं आहे. अधिक तपास चाकण पोलीस करतायत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी अटकेत असलेले आरोपी ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना बेकायदेशीर पद्धतीने अटक केल्याप्रकरणी पुण्यातील समस्त अधिवक्ता यांच्याकडून निषेध करण्यात आला आहे. संजीव पुनाळेकर यांनी समाजहितासाठी अनेक कामं केली असताना या घटनेत सीबीआयने आपल्या अधिकारांचा गैरवापर करत अधिवक्त्यांना असलेल्या न्यायिक अधिकारांचा गळा घोटलाय. याचा निषेध करत पुनाळेकर यांच्या अटकेच्या विरोधात बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्याकडे सीबीआयच्या विरोधात तक्रार करणार असून अधिकाऱ्यांची चौकशी केली जावी अशी मागणी अधिवक्त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली आहे. आपले सर्वांना माहीत आहे की 25 मे 2019 दाभोळकर मर्डर केसमध्ये संजीव पुनाळेकर आणि त्यांचे स्वीय सहाय्यक विक्रम भावे यांना सीबीआयने अटक केली. संजीव पुनाळेकर या अधिवक्ता म्हणून आपली भूमिका ही वेळोवेळी त्यांनी मीडियामध्ये असेल, हायकोर्टामध्ये असेल, सेशन कोर्टामध्ये असेल आरोपींच्या बाजूने मांडलेली आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे आरोपी हे बेल आऊट झालेले आहेत. खरं तर आरोपींची बाजू मांडताना बचाव पक्षाच्या अधिवक्त्याला असं आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं आणि त्याच्यावरती एखाद्या आरोपीनी जे इतर राज्यातल्या पोलिसांपुढं दिलेलं स्टेटमेंटचा वापर करणं आणि त्याच्या आधारे कसलाही ठोस पुरावा नसताना अशा अधिवक्त्याला अटक करणं हे योग्य आहे का? अधिवक्ता हा आरोपीचा बचाव करत असतो आणि त्या आधारे आरोपीची बाजू ही कोर्टामध्ये मांडत असतो. म्हणून संजीव पुनाळेकर हे या केसमध्ये निर्दोष आहेत. कसलाही ठोस पुरावा नसताना केवळ सूडबुद्धीने एका प्रकरणामध्ये जे सीबीआयचे अधिकारी आहेत नंदकुमार नायर यांच्या विरोधात त्यांनी तक्रार केली होती, भ्रष्टाचाराची तक्रार होती, त्याचा राग मनामध्ये ठेवून सीबीआयने हे उचललेलं पाऊल आणि एखाद्या अधिवक्त्याला बचाव पक्षाच्या अधिवक्त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात करण्याचं जे षडयंत्र रचलं गेलं हे निषेधार्ह आहे. आणि या ठिकाणी आम्ही अधिवक्ता म्हणून पुणे शहरातील असतील किंवा संपूर्ण भारतातील असेल सर्व अधिवक्ते आमच्या पाठीशी आहेत. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करीत आहोत आणि ॲडव्होकेट पुनाळेकर यांना लवकरात लवकर रिलीज करावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या झाडांकडे आपलं नेहमीच दुर्लक्ष होतं. त्यामुळे शहराच्या मध्यवस्तीमध्ये गेल्या 7 वर्षापासून लावलेल्या आणि वाढवलेल्या सुमारे 70 झाडांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमात 21 अधिक गणेश मंडळे सहभागी होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, थोरले बाजीराव रस्ता, कुमटेकर रस्ता आणि आजूबाजूच्या परिसरातील झाडांना फुगे लावण्यात येणार असून फुलांनी सजवण्यात येणार आहे. तसेच झाडांच्या भोवती रांगोळी काढून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जाईल. महाराणा प्रताप उद्यानात होणाऱ्या कार्यक्रमात केक कापण्यात येणार असून वड, पिंपळ, कडुलिंब आदी देशी झाडांचं पारंपरिक पद्धतीने पूजन देखील होणार आहे. तसेच उपस्थित नागरिक यावेळी पर्यावरण रक्षणाची शपथ घेणार आहेत. यामध्ये सर्वप्रथम जे गणपती मंडळ सहभागी होत आहे त्याबद्दल मी या सर्व गणपती मंडळांचं स्वागत करतो आणि अभिनंदनही देतो. या ठिकाणी गणपती मंडळाचा विधायकतेकडे काम करण्याचा चांगला सहभाग आहे आणि तो दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये 22-23 गणपती मंडळ आणि सामाजिक संस्था यामध्ये या उपक्रमाच्या दिवसात सहभागी होत आहेत आणि सर्व गणपती मंडळांचे प्रतिनिधी अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या दिवशी कार्यक्रम करत असताना आपण जी झाडं लावली आहेत त्या झाडांचा वाढदिवस
आणि गणपती मंडळ सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून शहराच्या मध्यभागामध्ये अधिकाधिक झाडे लावण्याचा कार्यक्रम आपण त्या दिवशी करत आहोत. झाडांचा वाढदिवस साजरा करत असताना थोरले बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, कोपटेकर रोड आणि वेगळ्या भागामध्ये आपण ही झाडं लावलेली आहेत. ती झाडं आपण सजवत आहोत, त्या झाडांना डेकोरेशन करत आहोत आणि त्या झाडांच्या वाढदिवसानिमित्त आपण केक कापण्याचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करत आहोत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी ऍडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना पुणे न्यायालयाने 4 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरणात आरोपींकडून बाजू मांडणारे ऍडव्होकेट पुनाळेकर आणि त्यांच्याकडे कामाला असलेले लिपिक भावे याला सीबीआयने अटक केली आहे. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआय कोठडीची मुदत संपल्याने दोघांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधीश रेटेड यांनी पुनाळेकर आणि भावे यांना 4 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी बचाव पक्षाचे वकील म्हणून सुभाष झाईंनी काम पाहिले. सरकारी वकिलांनी अजून 15 दिवसाची कोठडी मागितली होती. आमचं म्हणणं असं होतं की बाबा, गेल्या 7 दिवसात जी पोलीस कोठडी मिळाली त्याच्यात तुम्ही काय केलं? बरं, त्याच्या आधी 7 महिने हा सगळा विषय तुम्हाला माहीत होता, त्या 7 महिन्यात तुम्ही काय केलं याची उत्तरं खरी कोर्टाला तुम्ही द्यायला पाहिजे होती. तर तसं काही त्यांनी सांगितलेलं नाही. आज पण त्यांनी त्यातल्या काहीच गोष्टी सांगितलेल्या नाहीत. आज परत कोठडी वाढलेली आहे, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे 4 तारखेला आम्ही परत कोर्टासमोर या गोष्टी सांगू. पण खरं सांगायचं तर न्यायालयासमोर तपास एवढे दिवस का झाला नाही किंवा काय राहिलं होतं हे काही खरं त्यांनी आज कोर्टासमोर ते सांगू शकले नाहीत सरकारी वकील. ही वस्तुस्थिती. आता तपासात सहकार्य करत नाही हा खरा एक विनोदी मुद्दा आहे. याचे 2 भाग पडतात. एक, आम्ही एरवी संविधानाची गोष्ट करतो तर संविधानात असं लिहिलेलं आहे की एखाद्या माणसाला जर आरोपी म्हणून घेतलेलं असेल तर आरोपीला काहीही न सांगण्याचा अधिकार संविधान देतं. त्यामुळे संविधानाच्या विरोधात सीबीआय बोलतं का हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा मुद्दा, जर एखाद्या माणसाकडे काही सांगण्यासारखं नसेलच तर तो अजून काय सांगणार? म्हणजे हे तो काही सांगत नाही, उद्या असं होईल की सीबीआय काय किंवा कुठलेही पोलीस रोज 5-10 जणांना अटक करतील, कोर्टात घेऊन येतील. साहेब, तो काय सांगतच नाही ना. अरे, त्याच्याकडे सांगण्यासारखं काय नसेल तर तो काय सांगणार? ह्या दोन्हींपैकी एक कुठली तरी शक्यता तेवढीच खरी आहे आणि दोन्ही शक्यता खऱ्या आहेत. महाराष्ट्राच्या कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या सोमवती उत्सवाला सुरुवात झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. यावर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना वायू प्रदूषण आहे. या संकल्पनेला अनुसरून विविध उपक्रमांचं आयोजन या पर्यावरण पंधरवड्यात केलं आहे. सदर उपक्रम हा बायोसिफर समर्थ भारत, पुणे वन विभाग, पुणे महानगरपालिका, भारतीय वनस्पती सर्वेक्षण पश्चिम विभाग, पुणे आळंदी नगर परिषद, मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय गणेशखिंड, पुणे पर्यावरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला गेला आहे. समलैंगिकता आता भारतात गुन्हा राहिलेला नाही, पण समलैंगी व्यक्तीसमोर अनेक विविध प्रश्न आहेत. त्याबद्दल समाजात जनजागृती करण्याकरता पुण्यात इंद्रधनु संस्थेच्या वतीने प्राईड रॅली संभाजी उद्यान येथून काढण्यात आली आहे. समलैंगी संबंध गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या ऐतिहासिक निर्णयानंतर देशभरातील समलिंगी व्यक्ती आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्था संघटनांनी याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. पण या व्यक्तींना काही मूलभूत हक्कांपासून अजूनही वंचित राहावं लागत आहे. घरगुती हिंसाचारापासून संरक्षण, घटस्फोट, पोटगीचा हक्क, मालमत्तेसंबंधी अधिकार, तसेच LGBTQ समुदायासोबत त्यांच्या लैंगिकतेमुळे जो भेदभाव होतो तो मग समाजात, कार्यालयात, शिक्षणात, आरोग्यसेवेत किंवा राहण्याच्या ठिकाणी असेल, त्याविरुद्ध सर्वसमावेशक असा डिस्क्रिमिनेटरी कायदा असला पाहिजे, अशा विविध प्रश्नांबाबत सरकारने लक्ष देणं गरजेचं असून याकडे सरकारचं लक्ष वेधण्याकरता ही प्राईड रॅली काढण्यात आली आहे. प्राइड आज पहली प्राइड है जो 377 स्क्रैप होने के बाद है, तो बहुत स्पेशल है ये प्राइड. आज अभी इक्वल राइट्स के इसके लिए सब लोग मांग रहे हैं, क्योंकि होमोसेक्सुअलिटी तो डिक्रिमिनलाइज किया है लेकिन अभी तक मैरिज इक्वालिटी एक्ट नहीं है. तो हम लोग जो अभी मेरा जो ये पार्टनर है इसके साथ की जो मेरी शादी है वो जायज़ नहीं है, लीगल नहीं है, तो इसके लिए ये सब चल रहा है. और आज बहुत खुशी है कि इंद्रधनु प्राइड उन्होंने ऑर्गेनाइज किया है. आणि आज इकडे तुम्ही पाहताय की प्राईड मार्च आहे पुण्याची. आणि LGBTIQ म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर्स, ट्रान्ससेक्शुअल्स आणि एसेक्शुअल, इंटरसेक्स अशा लोकांच्या आयडेंटिटी असलेल्या मायनॉरिटीजच्या हक्कांसाठी ही प्राईड मार्च इथे दरवर्षी अरेंज केली जाते आणि त्यासाठी आम्ही इथे सगळे जमा झालेलो आहोत. उन्हाचा तडाखा वाढत चाललाय. 40 वर सध्या तापमान आहे. निसर्गाचा समतोल साधला जात नाही. एकीकडे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असताना दुसरीकडे सिमेंटचे जंगल वाढले आणि त्यात पाण्याचं दुर्भिक्ष.
अशातच प्राणी पक्ष्यांचे हाल होतात। या पक्ष्यांचे पाण्यावाचून हाल होऊ नये म्हणून एक पक्षीप्रेमी व्याकुळ होऊन त्यांच्यासाठी पाणी उपलब्ध करून देत आहेत। अनिल हे सायकल स्टँडवर पाणी ठेवून आपली बाकीची कामे करत आहेत। रोज सकाळी 9 वाजता पक्षीप्रेमी रमेश जाधव हो। हे सायकल स्टँडवर येतात आणि ते सर्वात आधी ते कावळे चिमणी आणि घारीसाठी पाण्याची सोय करतात। प्रत्येक तासाला पाण्याची पातळी तपासून पुन्हा पाणी पुरवठा पक्ष्यांना करतात। पक्षीही आनंदाने बागडून पाणी पिण्यास याच सायकल स्टँडवर येतात। या पक्षीप्रेमींच्या उपक्रमाची चर्चा सर्व शहरभर आहे। सगळीकडे या पक्षीप्रेमीची वाहवाह होत आहे। अभी मैं जब से देख रहा है ये साल में बहुत ही धूप है। ये धूप के कारण इधर का बहुत पंछी इधर उधर भागते हैं और इधर बहुत से पेड़ है। ये पेड़ के ऊपर उनकी कोटिया है और उसमें उन लोग कोटिया बना ले, उसलिए उनको इधर पानी की सुविधा नहीं है, तो ये इधर उधर झाँकते रहते पानी के लिए। इसके लिए मैंने सोचा कि अपना एक नज़दीकी अपनी स्टैंड में एक पानी का पॉट लगाएंगे, उसके में सब आके पंछी पानी पिएंगे। ये सोचकर सब दोस्त ने बोला ठीक है, ये अच्छा था। मैं तो मैं बोला लगा दिया। रोज़ सवेरे 9 बजे और दोपहर को ऐसा उसमें पानी डालते हैं और अच्छे से अच्छा इधर सज्जन उसके ऊपर भी देखभाल करते सब मेरे दोस्त लोग भी, और बहुत सारे पंछी लोग आके इधर पानी पीते और इनकी प्यास बुझने से हमारा दिल को भी उसका अच्छा समाधान लगता है। जैसा कि आदमी को कोई एक जगह पे पानी नहीं मिला, किसी ने पानी पिलाया, आपने खुद को भी किसी ने पानी पिलाया तो कितना समाधान होता, उससे ज़्यादा समाधान ये पंछी अगर पानी पिए तो हमको उससे अच्छा समाधान लगता है। इसके लिए हम लोग ने ये सुविधा की है उनके लिए खास। महाराष्ट्र राज्यामध्ये निर्मिती वाढवण्यासाठी हरमनच्या नवीन गुंतवणुकीचं स्वागत करतो। मागील 5 वर्षापासून सरकार सातत्याने व्यवसायांची वाढ आणि विकास व्हावा यासाठी प्रयत्न करतात। भारतामध्ये कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत या उपक्रमाचा फायदा घेऊन हरमनसारख्या जागतिक कॉर्पोरेशनने यामध्ये वाढ करण्यात सहभाग घेतल्याने आनंद होत असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे। महाराष्ट्र भारत सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे सहाय्यक मालकीची कंपनी हरमनने महाराष्ट्रामधील चाकण येथे ऑटोमोटिव्ह निर्मिती प्रकल्पाचा विस्तार केला आहे। हा प्रकल्प मेक इन इंडियाचा राष्ट्रीय प्राधान्य असलेला उपक्रम आहे। या उपक्रमाच्या फेज 2 चा आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय। त्यावेळी ते बोलत होते। ऑल द एम्प्लॉईज ऑफ हरमन, लेडीज अँड जेंटलमन, दिस इज इंडीड अ ग्रेट मूव्हमेंट to inaugurate this state-of-art facility of Harman at Chakad. And as rightly told by Shri Amitabh Kanji, it's the first inauguration after new avatar of Modi government. As we all claim, and which is a fact, today India is the fastest growing economy in the world. And you are the people, Dinesh Bhai, who makes it fastest growing economy. So thank you very much for all the efforts which you have put in bringing this investment here. केंद्रातील मोदी सरकार उद्योग वाढवण्यासाठी नवीन धोरण आणत आहे। जुन्या धोरणांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत, त्यामुळे व्यवसाय करणं सोपं आणि सुलभ होणार आहे। रोजगार नोकऱ्या उपलब्ध करण्यास सरकारचं प्राधान्य असल्याचं मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। सध्या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज, खासदार उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया। विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित शोभायात्रेत मुलींनी एअरगनचं ट्रिगर दाबून केला आवाज। विहिरीवरील मातीची धडी कोसळून मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या मजुराचा गुदमरून मृत्यू। आणि पुण्यातील समस्त अधिवक्ता यांच्याकडून विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना पाठिंबा। याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं, मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक नीट व्यासपीठ। नमस्कार।